Hello guys, welcome back to our channel. Marat family in Germany vlogs. तर आज मी घरीच आहे, आज वर्क फ्रॉम होम करणार आहे. आज तेवढं काही ऑफिसमध्ये काम नाही, त्यामुळे मी घरून सुद्धा काम करू शकतो. ऑफिसची वर्क फ्रॉम होम करण्याचा असा फायदा आहे की सगळी कामे आपण आरामात करू शकतो. आज सकाळी मी आरामात उठलो, चहा झाला, ब्रेकफास्ट तर काही झालं नाही, कंटाळा केला ना त्यामुळे. पण ब्रेकफास्ट तर मी काही करणार नाही, पण त्याऐवजी मी काही फ्रुट्स खाईल रोजच्या प्रमाणे, एक ॲपल आणि एक बनाना, आणि त्यानंतर मग लंच काहीतरी मला पाहावं लागेल. पण आता मी लवकरात लवकर ऑफिस सुरू करेल, लॉग इन करेल, आणि जेवढ्या लवकर सुरू करेल तेवढ्याच लवकर मला संपवता येईल, आणि त्यानंतर मग बाकीचे कामंसुद्धा करता येईल. मी ऑलरेडी प्लॅन केलेलं आहे की आज आपल्याला गार्डनमध्ये काम करायचं आहे, आज आपल्याला टोमॅटोच्या रोपांना एक चांगला सपोर्ट द्यायचा आहे, ती खाली सगळी वाकलेली आहेत, त्यांना पुन्हा वर करायचं आहे, आणि एका लाकडाच्या काडीने त्यांना सपोर्ट देऊन त्यांना सरळ करायचे आहेत. पण पाहू आता आपण ते कसं करता येईल. आता मला तर काही आयडिया नाही, तरी श्रुतीने मला एक फोटो पाठवलेला आहे, आणि त्या फोटोप्रमाणे मी तुम्हाला दाखवेल तो फोटो कसा आहे, आणि त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, मागच्या व्हिडिओमध्ये एका सबस्क्रायबरने कमेंट केलेला आहे की त्याला काही एका लाकडाच्या काडीने सपोर्ट देऊन त्याला सरळ करता येईल म्हणून. तर त्याचप्रमाणे आता आज आपण माझा ऑफिस झाल्यानंतर तसा एक प्रयत्न करूया आणि पाहूया तसं कसं करता येईल. तर चला आपण लवकरात लवकर माझं ऑफिस सुरू करूया, आणि त्यानंतर ऑफिस झाल्यानंतर पुढचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया. तर पुन्हा भेटूया लवकरच, कुठे जाऊ नका, व्हिडिओ कंटिन्यू होणार आहे नंतर. तर चला, ऑफिस झालं आपलं, लॉग आउट केला, कम्प्युटर बंद. ऑफिस रूम मध्ये मला फार कंटाळा येत होता, त्यामुळे मी इकडे लिव्हिंग रूम मध्ये आलो आणि सोफ्यावर मस्त बसून ऑफिसची काम करत होतो. पण आता ऑफिस झालेलं आहे, आणि आता आपल्याला जसं सांगितल्याप्रमाणे गार्डन मध्ये काम करायचं आहे, तर चला निघूया गार्डन मध्ये. पण मला वाटते माझे केस थोडेसे वाढलेले आहेत, आणि केस कट करायला पाहिजे, आणि बांगतेल तेवढा काय बरोबर येत नाहीये, त्यामुळे आता मी हेअर सलून मध्ये जाईल. आणि आमच्या एरियामध्ये हेअर सलून फक्त 7 वाजेपर्यंत उघडं असतं, तर त्यामुळे मला आता घाई करावं लागेल, निघावं लागेल मला. तर केस कट केल्यानंतर आपण गार्डनचं काम करूया. तर चला लवकर जाऊ, लेट्स गो. आपल्याला इथे आपली हेअर कट करायची आहे. इथे एक जण बाहेरच बसलेला आहे, माहित नाही वेटिंग मध्ये आहे की का. तर पाहूया आपण इथे कटिंग करायची आहे आपल्याला, आणि इथे प्राईस दिलेली आहे या सगळ्यांची, फार्शनेटर स्टाईल, हे सगळं काही जर्मनमधून दिलेलं आहे. पण आपल्याला फक्त आपल्याला एक नंबरचं करायचं आहे, सर्वात स्वस्त 18 युरो. तर इथे आज कटिंग झाली आपली, चला निघूया आता आपण इथून लवकर लवकर गाडी आली. चला तर वारकरी माझी अशी हेअर कट केली, थोडीशी वेगळी, थोडंसं असं वर वगैरे असं, ठीक आहे. मला छोटे केस चांगले वाटतात, त्यामुळे मी थोडंसं कट केलं, साईड कट, मागून कट, आणि वर पण थोडंसं कट केलं. त्याने ते नंतर वॅक्स वगैरे लावून ते बरोबर सेट केलेत ते. ओके, तर चला हेअर कट तर झाली, पण आता आपण जाऊया बागेत, आणि बागेत आपण टोमॅटोच्या रोपांना एकदम सरळ करूया. तर चला मग. हा, तर इथे आपल्याला ही 4 रोपं आहेत, आणि तर त्याला बरोबर सरळ करावं लागेल. बहुतेक 4 लाकडं लागतील. हे छोटे असताना याला ऑलरेडी लावलेले होते हे इथं, हे जसं की हे लाकूड असं, पुन्हा हे इथं पण, हे 2, हे इकडं 1, 3,
आणि इथंच कुठंतरी एक दुसरा एक रोप असेल. हे आता रोपं मोठी झालेली आहेत आणि याला आता मोठं लाकूड लागेल, लांब लाकूड लागेल आणि मजबूत पाहिजे. तर त्यासाठी तर केलरमध्ये आता काही लाकडं आहेत ते पाहूया आपण. आणि हां, ही मोठी मोठी लाकडं आहेत तर याचा वापर करावा लागेल आपल्याला. दुसरं तर आपल्याजवळ काही नाही आहे आता. आणखी त्यानंतर काय इथं वायर, ओके, दार बरोबर निघत नाही. वर पण इथं व्यवस्थित करावं लागेल. बापरे किती पसारा पडलेला आहे. तर इथं काही लाकडं आहेत तर ही पण आपल्याला काढावं लागतील आणि त्याचा पण यूज करावा लागेल आपल्याला. हँडग्लोव्स घालून येतो मी. त्यानंतर आपल्याला काही मोठी लाकडं पण लागतील, चार लाकडं लागतील कारण चार झाडासाठी. आणि ते जे आत्ता घेतलेली आहेत जी छोटी छोटी ते फक्त मध्ये असं लावण्यासाठी आहेत ते. पण आपल्याजवळ खिळे पण नाहीत तर खिळे पण पाहावं लागतील. त्या लाकडांनाच खिळे आहेत तर त्याचा पण यूज करूया आपण. तर पाहूया आपण कसं कसं करता येईल. इथे ऑलरेडी खिळे आहेत तर याचा वापर आपण करूया. आपण हे खिळे काढून आता त्यांना या दोन्ही लाकडांना जोडून आता इथे लावता येते.
टमाट्याचे रोपं मी बरोबर लावलेली आहेत. जसं होईल तसं मी लावलेलं आहे, पण हे सगळं काही करता करता टमाट्यांचं थोडंसं नुकसान झालंच. मला वाटलं नव्हतं, पण मी जेव्हा सगळं झाल्यानंतर खाली पाहत होतो, खाली काही टमाटे पडलेले आहेत, दाखवतो तुम्हाला मी. इथं एक टमाटा, तिथे एक टमाटा, आणि हे छोटा इकडे छोटा टमाटर पडलेला आहे. हे इथे छोटे छोटे आणखी मध्ये पण काही पडलेले असतील. इथे ते काही टमाटे पिकलेली आहेत, हे आपल्याला काढावं लागतील. उद्याला काढाल मी, पण जे करायचं होतं ते अशा प्रकारे केलंय मी. हे पहा, एवढे असे टमाटे एवढे जास्त आलेले आहेत की म्हणजे याला हे की हे रोप व्यवस्थित करायचं म्हणजे खूपच अवघड आहे, कारण मला भीती वाटत होती की काही तुटतील माझ्याकडून. टमाटे आणखी छोटे छोटे येतच आहेत, एवढे टमाटे आणि हे ही फुलं. खूप झालेत टमाटे, खूप झालेत, पाहून मस्त वाटतंय एवढे टमाटे. पण आता खाणार का मी एकटा एवढा? आजी सकाळी आजी आली होती, तिला सांगितलं काही टमाटे देईल म्हणून तिला मी. तर एवढे टमाटे झालेले आहेत. हां, खूप मेहनत लागली हे सगळं काही करण्यासाठी. लाकडं आणले, खिळे काढले त्याच्यामधली, आणि पुन्हा त्यालाच लावली, आणि त्यानंतर हे सगळं काही काढलं. आणि भीती पण वाटत होती की आता हे टमाटे काय माझ्या हातून काय पडतील, तुटतील की काय म्हणून. आणि खूप म्हणजे एकदम नाजूक, खूपच नाजूक आहे हे झाड. नाजूक याच्यासाठी आहे कारण याला टमाटे खूप लागलेले आहेत त्यामुळं. माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. एवढ्या टमाट्यांचं नुकसान झालं, पण ठीक आहे, भाजीमध्ये वापरू याला पण.